नमस्ते, हॅलो, सलाम, कसे आहात? बरे आहात ना? तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी, खूप खूप स्वागत आहे तुमचं भाग 4 माझ्या आठवणीतील भाऊमध्ये. माझ्या आठवणीतल्या भाऊमध्ये तुम्ही भाग 1 आणि 2 ला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आहे. आजच्या भागामध्ये मी ठराविक अशा एका भावाबद्दल बोलणार नाही. मी आज भाग 3 मध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी सागर असतानापासून तर शिवलक्ष्मी झाल्यापर्यंत मित्रासारखा भाऊ म्हणतो आपण आणि भावासारखा मित्र म्हणतो ना, अशा 4 लोकांची आठवण सांगणार आहे. सगळ्यात आधी आठवणीत आठवण सांगताना, मी शालेय जीवनामध्ये असतानापासून जो माझा मित्र होता त्याने मला भावासारखा जीव लावला, तेव्हापासून तर आजपर्यंत शिवलक्ष्मी झाल्यानंतरही भाऊ म्हणून समाजामध्ये जगामध्ये कोणाचा विचार न करता या 4 भावांनी मला हक्काने अगदी कितीही दूर असू दे, भर बाजारात असू दे, भर चौकात असू दे, 100 लोकात असू दे, नाहीतर 1000 लोकात असू दे, बहीण म्हणून माझ्याजवळ येऊन माझ्यासोबत बहीण असल्याचा जो व्यवहार होता तो अगदी कुणाचा विचार न करता पार पडलेला आहे. सो आजचा भाग 3 माझ्या आठवणीतील भाऊ या 4 भावांसाठी. पहिला भाऊ आहे जय, जय आहे. आता या भावाबद्दल बोलताना खरं तर जेवढा चांगला तेवढा खडूस, कारण शालेय जीवनामध्ये आम्ही बालवाडीपासून सोबत आम्ही दोघांनी शाळा शिकलो. आम्ही 10वीपर्यंत आणि शाळा शिक 8वीपर्यंत आम्ही दोघं जण एका वर्गात राहिलो. मित्रासारखा भाऊ, भावासारखा मित्र म्हणून तो तेव्हापासून होता. त्यानंतरही म्हणजे चांगलं असू दे, वाईट असू दे, खरं असू दे, खोटं असू दे, कुठलंही काम असू दे, अगदी माझ्या आधी समोरच्या जे 12 वाजवणारा भाऊ म्हणून जय कायमस्वरूपी माझ्या आठवणीत आहे आणि राहील. कारण जयने मित्रासारख्या भूमिका पार पडत असताना एक भावाची जबाबदारी खूप छानपणे पार पाडली. कधी लाजला नाही 4 चौघांमध्ये माझ्याशी बोलायला. 4 चौघांमध्ये आता तुम्ही समाजात पाहता ना की मी रस्त्याने जाणार असेल तरी मला फोनवर तास तास बोलणारे भाऊ खूप आहेत, पण समोरासमोर जेव्हा 4 चौघांसमोर जेव्हा मला बहीण म्हणायची किंवा ती माझी बहीण आहे असं सांगायची वेळ येते ना, त्यावेळेस एक पाऊल पुढे टाकलं जातं. पण जयने असं कधीच केलं नाही. जयने मी सागर असताना माझा भाऊ म्हणून भूमिका पार पाडली आणि मी शिवलक्ष्मी असताना सुद्धा जयने माझा भाऊ म्हणून भूमिका पार पाडत राहिला अगदी माझ्या लग्नापर्यंत सुद्धा. आणि माझ्या लग्नाच्या या सगळ्या इन्सिडेंट्स मागे कुठेतरी एक महत्वाची भूमिका जयची सुद्धा होती, कारण त्या दिवशी जय जर नसता तर लग्नाची ही सगळी प्रक्रिया शांतपणे आणि इथपर्यंत आलीच नसती असं मी मानते. म्हणून जय आयरेबद्दल बोलताना हे सांगेन की शालेय जीवनापासून, सागर असल्यापासून तर शिवलक्ष्मी असल्यापर्यंत एक भावाची भूमिका छानपणे पार पाडून अगदी सुंदर रीतीने माझा भाऊ म्हणून जगामध्ये वावरला आणि आजही माझा भाऊ म्हणून आणि मला बहीण म्हणून 4 चौघांमध्ये सन्मानाने वागणूक देतो, त्यासाठी जयच्या आठवणीमध्ये हा व्हिडिओ. पहिला जय. दुसरा भाऊ आहे माझा मनमाडच्या मार्केटमध्ये एक जेंट्स शॉपिंग शॉप आहे ॲटिट्यूड जीन्स म्हणून, तिथे असतो रिजवान भाई. आणि या भावाची आठवण करून द्यायला आणि करून घ्यायला खूप आवडेल मला. मी जरी राखी बांधत नसले ना या चौघांना, तरी पण अगदी राखी न बांधता या सुद्धा भावाची भूमिका फार छानपणे पार पाडतात हे चौघेजण. जयनंतर दुसरा भाऊ आहे रिजवान, ज्याचं ॲटिट्यूड जीन्स नावाचं मनमाडमध्ये एक जेंट्स क्लोथिंग शॉप आहे. तिथे मी सारखं जाणं येणं आणि भैया रिजवान भाई, रिजवान भाई म्हणून हे करणं आणि त्याने तेव्हा पासून मला हे करणं, बहिणीसारखं समजणं आणि आजपर्यंतही भर चौकात असू द्या, भर मार्केटमध्ये असू द्या, थांबून माझ्याशी 2 मिनिटं तरी बोलणार. दुकानात गेल्यानंतर सगळे गिराईक बाजूला सोडून, अरे दीदी गरीब के दुकान पे आते कभी तुम बोलो ना दुकान तुम्हारा आहे, ह्या ज्या शब्दांनी जे घर केलेलं आहे ना मनामध्ये, हॅट्स ऑफ यू रिजवान भाई, थँक्यू सो मच रिजवान भाईच्या आठवणीमध्ये हे 2 शब्द बोलताना खरंच आनंद होतो आहे. आणि जात धर्म समाज याच्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक जाती धर्माच्या भावांची साथ मला मिळत आलेली आहे. तसंच अजून एक भाऊ आहे सुधीर नारळकर. सुधीर नारळकर
हा पण अशाच शालेय जीवनातल्या मित्रांपैकी एक. पण तेव्हापासून जे मित्रापासून भावापर्यंत आणि भावापासून मित्रापर्यंतचं जे नातं असतं ना, की भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ, ते अगदी आजपर्यंत पार पडत आहे. शालेय जीवनामध्ये माझ्या माझ्यामध्ये असलेल्या या सगळ्या गोष्टी, थोडंसं वेगळं कॅरेक्टर असल्यामुळे खूप मित्रमंडळी माझ्यासोबत बोलायचेच नाही. जास्त मुलींमध्ये उठणं बसणं हिंडणं खेळणं, त्यामुळे खूप अशा बहिणी होत्या की ज्यांच्यासोबत मी उठायची बसायची, डब्बासुद्धा त्यांच्यासोबत खायची. पण या सर्व कंडिशनमध्ये सुद्धा सगळ्या मित्रांच्या विरोधाला जुगारून माझ्यासोबत अगदी हिरिरीने मैत्री करणारा आणि मला भावासारखं जीव लावणारा सुधीर नारळकरची आठवण काढल्याशिवाय खरं तर ही मालिका पूर्ण होऊ शकत नाही. आणि या भावाने अगदी चार चौकात असू द्या आणि भर बाजारात असू द्या, मला बहीण म्हणून आजपर्यंत हाक मारत आलेला आहे आणि मारतोच, आजही मारतो. म्हणजे मी किती दूर दिसले तरी, अरे अक्का किधर आहे तो, इथून त्याची सुरुवात खरी सुरू होते. अक्का तुम्ही येतो मी ये, अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेस मी सागर म्हणून जीवन जगत होते ना, त्यावेळेस अरे शिंदे साहेब तुम्ही नाही तर कोण, अशा पद्धतीने जी सुरुवात करत आज शिवलक्ष्मी अक्कापर्यंत त्याने माझी साथ दिली, त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच सुधीर. आणि आजचा चौथा भाऊ आहे प्रमोद आहिरे. खरं तर प्रमोद हा जयचा सक्का लहान भाऊ, माझ्या भावाच्या मित्रांपैकी एक. पण तरी मी अक्का या शब्दाचा उदय आणि उगम प्रमोदच्या तोंडून झाला, कारण अक्का साहेब ह्या शब्दामध्ये जी सुरुवात केली त्यांनी गेल्या 3-4 वर्षापासून, तर ती आजपर्यंत राहिली. आणि या अक्का साहेबच्या शब्दाचा उगम माझ्यासाठी प्रमोद आहिरेने केला. सो त्यानेही मला मित्रासारखी साथ देत देत बहीण म्हणून मला चार चौघांमध्ये अगदी हिरिरीने वागवलेला आहे. सो भाग 3 या सगळ्या भावांची आठवण करून देताना खूप आनंद होतो. जय रिजवानबाई, सुधीर आणि प्रमोद या भावांनी शिवलक्ष्मीसारख्या एका समाजातल्या वेगळ्या मानल्या जाणाऱ्या कॅरेक्टरला बहीण म्हणून स्वीकारलं, म्हणून त्यासाठी मी राखी नाही बांधत असले तरी सुद्धा रक्षाबंधनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आई जगदंबा तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर भरभराटी देव, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि या दिनदुबळ्या बहिणीचं आयुष्य तुम्हाला लागू दे आणि तुमची साथ अशी शेवटपर्यंत मला राहू दे, कारण माझे तुम्ही 4 खांदेकरी आहात हे कधीच विसरू नका. कारण मी खूप वेळा सांगितलेलं आहे की 4 खांदेकरी भाऊ करून ठेवले मी जगामध्ये, कारण माझा भाऊ विकास जर पुढे मडकं घेऊन चालणार असेल तर हे 4 भाऊ मला खांदा देतील आणि माझा लल्ला माझ्यावर फुलं उधळत चालेल, अशा पद्धतीचे हे भाऊ बनून ठेवलेले. खरं मला 7 भाऊ आहेत, 7व्या भावाबद्दल पण मी बोलणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही भाऊ मोजत राहा, संख्या मोजत राहा, कारण 7 बहिणींमधली मी एक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सो 7 बहिणींमधल्या 7 बहिणींमधला एक असा वेगळा कॅरेक्टरचा उगम सागरपासून शिवलक्ष्मीपर्यंत होताना या 4 भावांनी खूप साथ दिलेली आहे. पुढच्या भावाबद्दलही मी तुमच्याशी बोलणार आहे पण भाग 4. सो भेटूयात माझ्या आठवणीतील भाऊ भाग 4. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा आणि रक्षाबंधन एन्जॉय करा. काय म्हणताय, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची. बाय.